कर्णिक नगर क संस्था च्या संचालक मंडळाने एक वर्ग 4 कर्मचाऱ्यांचा उपयोग करून 5/11/1997 सोसायटीने श्री दोरनाळ या अपात्र व्यक्तीस भ्रष्टाचारातून प्लॉट क्रमांक 703 दिला आहे. तसेच मनपा व शासकीय कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी माहिती प्रभाकर नारायण कोरके आणि गजानन जमदाडे यांनी दिली. ज्यावेळी या भ्रष्टाचाराचं जेव्हा 2016 जेव्हा यांना कळालं तेव्हा त्यांनी सर्व कागदपत्र सर्व काढले आणि कागदपत्र काढल्यानंतर त्यांनी जेव्हा पाठपुरावा चालू केला तेव्हा कोणीही दाद देत नव्हतं. त्यावेळी त्यांनी शेवटी वैतागून संभाजी आम्हाला आम्हाला संपर्क साधल्यानंतर आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सुद्धा यांच्यासोबत जाऊन स्वतः तिथं पाहिलं तर खरंच भ्रष्टाचार झालेला आहे आणि काही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी ते प्लॉटची खरेदी विक्री करून घेतलेली आहे. काही ते जे गड्डम म्हणतात ते जर एक्सपायर झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूचा लग्न असेल वेगवेगळे हेरफास करून टाकलेले आहेत आणि आज 82 वर्ष जे आहेत ह्यांना कोणी दाद देत नाही म्हणून आपण आम्ही गेलो तर आम्हाला सुद्धा दाद देईना. शेवटी आम्ही जिल्हाधिकारी ज्यावेळेस मुंडे साहेब होते त्यांच्याकडे गेलो होतो त्यांनी त्यात इंटरेस्ट दाखवून लगेचच लगेच तातडीनं कारवाई करायचं ठरवलं. पण एक दुर्भाग्य असं आहे कोरके काकांचं की 5व्या दिवशी सरांचीच बदली झाली तेव्हापासून परत अजून ते पेंडिंग पडलेलं काम आहे. त्यासाठी ते आज आता काय लढतच आहेत पण कोणीही दाद देत नाही त्यामुळं आज हे पत्रकार परिषद घ्यायची वेळ आली यांच्यावर. कर्णिक नगर शासकीय कर्मचाऱ्यासाठी या व्यक्तीसाठी केलेले आहे आणि ही पूर्णपणे जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात आहे. मी त्यांनी नियमाने आधी 1985 साठी त्या सोसायटीला वाढून दिले जे गरजू लोक आहेत कर्मचारी आहेत त्याचे फक्त कुटुंब आणि मुलं हेच वारस होतात त्याचे कुणालाही देण्याचा अधिकार नाही. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक ह्याच्यात नियम घालून दिल्यानंतर आता काही लोक आमच्या ह्याच्यात घुसलेले आहेत म्हणजे घुसलेले आहेत म्हणजे चेअरमन सेक्रेटरी आपले सचिव यांनी काय केलं आहे 1985 आज तागाय तेच लोक या सोसायटीत चेअरमन आणि सचिव आहेत आणि ते सुद्धा या सोसायटीचे सभासद नाही किंवा सोसायटीशी त्यांचा काही संबंध नाही असे लोक आहेत. मग त्यांनी काय केलेलं आहे ही करताना भ्रष्टाचारात 1997 इतर बाहेरच्या व्यक्तीला एक मध्यस्थी नॉमिनल ह्याला जोडून सभासदाच्या नावावर एका अपात्र व्यक्तीला 703 प्लॉट दिला आहे. हे 2016 हे माहिती झाली कारण मीटिंग नाही इतर काही नाही त्याच्यामुळे आम्हाला सभासदाला माहिती होण्याचं कारण नाही. 1916 आपलं 2016 आम्ही माहिती अधिकाऱ्यातून हे माहिती काढली महापालिकेने बांधकाम परवाना कसा दिला काय दिलं वगैरे त्यानंतर आम्हाला सभासदांना माहिती लागली. त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष जे नियमांचे होते अधिकारात आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या त्यांना आम्ही वारंवार त्यांना कळवलं की बाबा ही सोसायट तुम्ही दिलेलं आहे आम्हाला कर्मचाऱ्यांसाठी दिलेलं आहे केवळ आणि तुम्ही इतर अपात्र व्यक्तीला ह्या लोकांनी ही घेऊन भ्रष्टाचारातून काही शासकीय अधिकाऱ्यांचे संबंधित कर्मचारी हाताशी धरून त्यांनी हे केलेलं आहे भ्रष्टाचार केलेला आहे तुम्ही ह्याची चौकशी करावी आणि हे कायदेशीर काय आहे ते करून घ्यावं. या पत्रकार परिषदेत सोमनाथ म्हस्के अनंतराव नीळ जनार्दन रोकडे हे उपस्थित होते.